नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही काही छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की त्यातून खूप मोठा आनंद मिळतो. मग ते छोटंसं खेळणं असे किंवा छोटीशी एखादी ट्रीप असे किंवा अगदी छोटा चटणीचा कोशिंबीचा प्रकार असो, खूप मजा येते मिरचीचं गोजं खाताना. आमच्या गावाकडचा प्रकार आहे, सोपा आहे. हिरव्या मिरच्या भरपूर बारीक चिरून ठेवलेल्या आहेत आणि भांडं तापत ठेवलं आहे, यामध्ये तेल. अगदी सोपं, म्हणजे जेवायला मंडळी बसल्यानंतर लगेच हे करायचं. मोहरी, हिरवी मिरची साधारण वाटीभर, आणि ही मिरची एवढी भाजायची की त्याचं थोडंसं पाणी जे आहे मिरचीतलं ते आटलं गेलं पाहिजे. हिंग भरपूर, म्हणजे साधारण आता ही एक वाटी मिरची होती तर हिंग मी पाव चमचाचा थोडं कमी घातलं. मीठ, थोडी साखर, आता गॅस बंद, आणि लिंबाचा रस. तर ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे. याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. तर असा हा गोज प्रकार तोंडाला आणि डोळ्याला पाणी आणणार आहे, पण उत्कृष्ट लागतो. 2 ते 3 दिवस राहतो व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवला तर जास्त राहील, पण थोडा थोडाच करायचा, लोणच्यासारखा वापरायचा नाही. तुम्ही नक्की कराल आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरणार नाही याची मला खात्री आहे. पाहत रहा मास्टर रेसिपीज.